नमस्कार मंडळी. आजचा विषय फार गमतीचा आणि सिरियस आहे. आपण काय देवाला नोकर समजतो का? हो, नीट विचार करून बघा. आपण देवळात जातो आणि देवाला आपला नोकर समजतो असं मी मानतो. आणि तुम्हाला पटतं का ते तुम्ही बघा. कसं आहे, माझ्या घरी मोलकरी नाही किंवा नोकर आहे, तर त्याला मी काम सांगतो. काम सांगितल्यानंतर तो सांगतो, नाही साहेब माझा टाइम झालाय मी नेतो. मग मी त्याला विनंती करतो, रिक्वेस्ट करतो, मनधरणी करतो. म्हणतो तो तू जास्त पैसे घे, ओवर टाइम घे, पण माझ्या एवढं काम कर. हीच भूमिका तिकडे आहे देवळात. दुसऱ्या भाषेत आहे फक्त की बाबा माझं एवढं काम कर, मी तुला 25 नारळाचं तोरण बांधेन, अमुक किलो बर्फी वापरेन, अमुक सोनं देईन, हे देईन, ते देईन. शेवटी काय, तिथे सुद्धा आमचा तो नोकरच. म्हणजे हार हा शब्दाचा अर्थ आहे, वाडवडिलांनी ठेवला हार. आम्हाला प्रत्येक ठिकाणी जिंकायची सवय लागली. बस मला जिंकलं पाहिजे, मी जिंकणार जिंकणार. वाडवडिलांनी हार एक शब्द ठेवलाय. हार म्हणजे हरणे नव्हे. आपण देवळात जाताना हार मागतो. काय मागतो? एक हार द्या. पण हार हातात पडल्यानंतर माझा हार सुरू झाला, मी हार घातला, त्या इथून सुरुवात झाली. हार घ्यायच्या वाडवडिलांनी मुद्दाम शब्द ठेवला. देवा पुढे तरी हार मानावं. त्यांना कधीतरी त्यांना मालक बनू द्या देवाला. तुम्ही नोकरून बघा, खूप मजा येते. अक्षरशः बघा, त्या जी व्यक्ती, जे माणूस, जे स्वभावाने लहान असतो तो सर्वात महान असतो. पटतंय का बघा तुम्हाला? समुद्र सगळ्यात मोठा का? कारण का तो सगळ्यांपेक्षा लहान आहे. सगळ्या नद्या, गंगा, जमुना, यमुना, सगळ्या नाले ओढे त्याला मिळतात, म्हणून तो महान आहे. तर ह्याच्या पुढे तरी लक्षात ठेवा, देवापुढे हार माना, त्यांना नोकर मानू नका. म्हणजे नवस दिवस हे सगळं काही बोलू नका. तुम्ही स्वच्छ मनाने उभे राहा आणि कधीतरी हार मानून बघा. आणि त्यांना कधीतरी परमेश्वराला मालक म्हणून स्वीकारून बघा. जीवनात बरीच गंमत येईल. तर मंडळी, परत पुढच्या भागात भेटूया. We'll be right back.